सोलापूर शाही पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुनश्च विक्रम खेलबोडे यांची निवड करण्यात आली. इन मेट्रो न्यूजचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर शाही पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी यंदाच्या वर्षी निवडणूक होऊन मोठ्या मताधिक्यानं पुनश्च विक्रम खेलबोडे हे विजयी झाले. या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून प्रवीण सपकाळ हे उभे होते. कोरोना कालावधीमध्ये आपल्याला पुनश्च जीवदान लाभलं असून पत्रकारांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी बोलताना अध्यक्ष विक्रम खेलबोडे यांनी दिली. आपण जो विश्वास मला दाखवला त्या विश्वासाला नक्कीच मी पात्र राहील. यापूर्वी काळात सुद्धा आजपर्यंत सुद्धा मी प्रामाणिकपणे पत्रकार संघाचं काम करत आहे. गृहनिर्माण हा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे. येत्या वर्षभरात गृहनिर्माणचा प्रकल्प निश्चितपणे पूर्ण होईल आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार होईल. कोरोना काळात आपल्या 2-3 सभा झाल्या नाही, पण आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आपल्यातले काही सहकारी कोरोना काळात गेले, मी सुद्धा जातच होता. आपण त्या काळात आपल्यापैकी सगळे पत्रकार येत होते. डॉक्टर सुद्धा त्यावेळेला म्हणते जिल्हे आयोग आहेत ते समोर सुद्धा दवाखान्यात येत नाही, ते तुमचे कोण आहेत सगळे लोक. त्यांना सुद्धा कौतुक वाटलं, बाबा एका पत्रकार सगळे पत्रकार येतात. त्यावेळी तो काळ असा होता, आई असेल तर मुलगा जात नव्हता हॉस्पिटल मध्ये, वडील असतील म्हणजे फॅमिलीतली सुद्धा कोण तिथे जात नव्हतं. त्या काळात आपण सगळे माझ्या पाठीशी राहिला, मला धीर दिला. त्याबद्दल तुमच्या उपकारातून मी कधीही म्हणजे उपकार तुमचे कधीही फिरू शकत नाही. माझा पुनर्जन्म झालाय, हा झालेला पुनर्जन्म गृहनिर्माणचं मी काम पूर्ण करून तुमच्या अरुणातून मुक्त होईल. आणि एकदा ग्रह निर्माण झाले परत काय मला अध्यक्ष व्हायचं नाही, मी आज या ठिकाणी सांगतो. एकदा तुमच्या हातात चाव्या दिल्या की माझं काम संपलेलं आहे, परत बाकीचं काम मेडिक्लेम हे त्या गोष्टी सुरू राहतील. तर जोपर्यंत पत्रकार म्हणून काम करणार आहे, अध्यक्ष असू द्या नसू द्या, सदैव तुमच्या सोबत राहणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो, माझे दोन शब्द संपवतो. जय जय. कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर पत्रकार संघाची बैठक पार पडली. यावेळी सभानुमते जोपर्यंत पत्रकार संघाच्या घराचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत विक्रम खेलबोडे यांना अध्यक्ष करायचा निर्णय झाला. मात्र माझे मतही मी विक्रम खेलबोडे यांना देतो, पण लोकशाही पद्धतीनं निवडणूक घ्या असं म्हणत पत्रकार प्रवीण सपकाळ यांनी या अध्यक्ष निवडीला विरोध करत खेलबोडे यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवत असल्याचं जाहीर केलं. यावेळी गुप्त मतदान पद्धतीनं मतदान घेण्यात आलं. विक्रम खेलबोडे यांना 122 मतांपैकी 120 मतं प्राप्त झाली, तर प्रतिस्पर्धी प्रवीण सपकाळ यांना 2 मतं मिळाली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुराज्यचे राजकुमार नरोटे यांनी काम पाहिलं. निवडीनंतर बोलताना विक्रम खेलबोडे हे भावनिक झाले होते. पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मला अध्यक्ष होण्यात कोणताही रस नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. खेलबोडे यांच्या निवडीनंतर पत्रकारांनी त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळेस इन मेट्रो न्यूजचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार, दैनिक सुराज्यचे संस्थापक संपादक राकेश टोळे, बीआर न्यूजचे संस्थापक संपादक मनीष केत आदींसह सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी तसंच विविध दैनिकांचे त्याचप्रमाणे न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.